लॉकडाऊनमध्ये बहुतांश उद्योग व्यवसायांचं शटर डाऊन असताना रेणुका स्वयंसहायता समूहानं मात्र संकटात संधी शोधली घरोघरी ताजी भाजी पुरवून गडेंग्लस तालुक्यातील हिटनीमधील या समूहानं तब्बल एक लाख वीस हजारांची उलाढाल केली महिलांमध्ये उपजत मेहनतीचे आणि व्यवस्थापनाचे गुण असतात हे रेणुका बचत गटानं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे गडिंग्लस तालुक्यातील हिटणी हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना या अंतर्गत रेणुका बचत गटाची एक नोव्हेंबर दोन हजार सात रोजी स्थापना झाली रेखा शंकर माने या बचत गटाच्या अध्यक्षा तर सविता आप्पासाहेब देवगोंडा सचिव आहेत दहा महिलांचा हा समूह असून प्रत्येक सदस्य महिन्याला शंभर रुपयांची बचत करत गडिंगलजमधील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या बचत गटाचं खातं आहे या गटाला बँकेकडून वेळोवेळी कर्ज देण्यात आणि त्याची नियमित परतफेडही झाली सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात रेणुका बचत गटानं भाजीपाला आणि फळे विक्रीचा व्यवसाय सुरू केला कोबी वांगी फ्लॉवर शेवगा सिमला मिरची टोमॅटो लिंबू आलं कोथिंबीर दोडका कारली मेथी पोकळा हिरवी मिरची लसूण कडीपत्ता अशा भाजीपाल्यासह केळी पपई आंबे कलिंगड अशा फळांची विक्री केली त्यातून एकूण एक लाख वीस हजार इतकी उलाढाल झाली असून बचत गटाला अठरा हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला लॉकडाऊनच्या काळात हाताशपणे गप्प न बसता या महिलांनी संकटाचं रूपांतर संधीत केलं त्यातून नागरिकांना ताजा भाजीपाला आणि फळं दिली त्यामुळं हा बचत गट इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे